मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा होतोय आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत. त्यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण सोहळा होतोय. आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे आणि त्यानिमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्या ठिकाणी उपस्थिती. मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न होतो आहे. मराठवाड्यामधील विविध ठिकाणी नेते आज ध्वजारोहण करणार आहेत आणि याच ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती. आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे आणि त्यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेले आहेत. विविध सोहळे मराठवाड्यामध्ये होत आहेत. विविध नेत्यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण केलं जाणार आहे आणि त्यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा उपस्थिती. संभाजीनगरमधनं ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत ध्वजारोहण सोहळ्याची. संभाजीनगरमधनंही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या ठिकाणी उपस्थिती आणि त्याशिवायच मराठवाड्यामधील काही प्रमुख नेते सुद्धा आपल्याला या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आज आहे आणि या निमित्तानं या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न होत आहे. विविध भागांमध्ये खरं तर विविध नेत्यांच्या हस्ते आज ध्वजारोहण केलं जाणार आहे आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी उपस्थिती. संभाजीनगरमधनं आपण हा सोहळा लाईव्ह पाहतो आहोत. इथे ट्रॅजिक दृश्य आपण पाहतो संभाजीनगरमधून, मराठवाड्यामधून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये संभाजीनगरमध्ये कार्यक्रम पार पडतोय आणि आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. मराठवाड्यातील विविध ठिकाणी नेते ध्वजारोहण सुद्धा करणार आहेत आणि ही ताजी दृश्य आपण पाहतोय संभाजीनगरमधून. September 17, 1948 मराठवाड्यामधील निजामांची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली आणि त्याच अनुषंगानं 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्याच अनुषंगाने होणारा हा सोहळा आणि त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण सोहळा होतोय आणि त्यासोबतच मराठवाड्यामधील काही प्रमुख पक्षांचे नेतेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. विविध भागांमध्ये मराठवाड्यामध्ये आज ठिकठिकाणी नेत्यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार आहे आणि त्यातच संभाजीनगरमधला हा सोहळा आपण बघतो ज्या ठिकाणी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत. त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होतो आहे. दरवर्षी 17 सप्टेंबरला हा उत्सव साजरा केला जातो, मराठवाडा मुक्ती दिन साजरा केला जातो आणि त्यानिमित्तानं आज मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी उपस्थिती. मराठवाड्यामध्ये असलेली निजामांची सत्ता ही 17 सप्टेंबर 1948 संपली आणि त्यानंतर मराठवाडा हा भारताचा भाग बनला आणि त्या प्रत्यर्थ मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आज साजरा केला जातो 17 सप्टेंबरच्या निमित्तानं आणि याच वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे ध्वजारोहण. संभाजीनगरमधनं हे लाईव्ह दृश्य. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवला जातो आहे संभाजीनगरमध्ये. 17 सप्टेंबर 1948 आठवण आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आता तिरंगा फडकवत आहेत. ध्वजारोहण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. मराठवाड्यामध्ये विविध भागांमध्ये आज ध्वज फडकवला जाणार आहे आणि त्याचीही लाईव्ह दृश्य आपण बघतोय संभाजीनगरमध्ये. Thank you.
Oh, 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 oh